तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीनं अहमदनगर प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. परीक्षेचं यंदा 32वं वर्ष आहे. यावर्षी 22 जानेवारी 2023 रोजी जिल्हाभर ही परीक्षा विविध केंद्रात घेण्यात आली. या परीक्षेला 1200 विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांची प्रज्ञा वाढवण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येत असल्याचं प्राध्यापक डॉ रवींद्र चोभे यांनी सांगितलं. या परीक्षेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ संस्थेच्या प्रांगणात नुकताच झाला. कार्यक्रमास डॉ राजेंद्र कलाल, प्राचार्य डॉ रावसाहेब पवार, प्राध्यापक सोमनाथ दिघे यांच्या हस्ते पारितोषिकी देण्यात आली. नाव श्रद्धा राहुल झावरे आणि मी रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये शिकते आणि मी सातपुती सर म्हणजे विद्याप्रबोधिनी अकॅडमीमध्ये क्लास लावले होते. त्यांच्या मार्गदर्शनाने, आई वडिलांच्या मार्गदर्शनाने मी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. पेपर लिहिताना थोडा कठीण वाटला पण नंतर नंबर आला वगैरे खूप छान वाटले. तुम्हाला सहकार्य कोणी केलं ते सांगा. मला माझ्या आई वडिलांनी सहकार्य केलं, शाळेतील काही शिक्षकांनी केलं, क्लासच्या शिक्षकांनी केलं. आणि आज हे बक्षीस घेताना काय वाटलं? बक्षीस घेताना खूप छान वाटलं. असं वाटलं पुन्हा पुन्हा ह्या परीक्षेने बसावं प्रत्येकाने आणि खूप छान आहे ही परीक्षा. मी आयुष अंधाळे, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलकडून. मी या प्रज्ञाशोध परीक्षेला बसलो होतो आणि सेकंड रँक मिळवली. मला माझ्या वडिलांनी, आईनी व मुळे मॅमनी यांनी खूप सहकार्य केलं. मी खूप उशिरा बसलो होतो तरी त्यांनी माझं सहकार्य केलं आणि माझी मदत केली आणि त्यांच्यामुळे मी द्वितीय हे मिळवली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉ रवींद्र चोभे यांनी केलं. सूत्रसंचालन गीतांजली खाडे आणि प्रगती मिसाळ यांनी केलं. प्रज्ञाशोध परीक्षेचा अहवाल वाचन प्राध्यापक डॉ कुमावत यांनी केलं तर आभार प्राध्यापक डॉ भांडारकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे कोषाध्यक्ष अरुणराव धर्माधिकारी, संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवान, विश्वस्त वैद्य दत्ताजी जगताप, प्राध्यापक डॉ पारधे मॅडम, प्राध्यापक दादासाहेब काजळे, मुख्याध्यापक संदीप भोर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपण कुठं आहोत? परीक्षेला आपण का बसतो? आपण कुठं आहोत आणि कुठं जायचं आहे यासाठी परीक्षा असते. त्यामुळे एवढी सुंदर परीक्षा की ज्या परीक्षेमध्ये अनेक गुण मला यात दिसले की पहिलं फी कमी आहे, एवढी कमी फी आमच्याही संस्थेत नाही. काठिण्य जे म्हणतो आपण ज्याला अवघड, ती प्रचंड आहे. 41% म्हणजे प्रचंड. आमच्याकडे जवळपास 57-58% असत. आम्ही थोडीशी लिबरल आहोत असं समजायला हरकत नाही. या संस्थेचे सगळे उपक्रम पाहिले मी. या उपक्रमामध्ये असं लक्षात आलं की बरेचशी उपक्रम आमच्या दृष्टीने नवीन आहेत. आम्हाला इथून काही घ्यावं लागेल. आमची संस्था 104 वर्षाची आहे. इथून काही घ्यावं लागेल आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्हाला काही देता आलं तर देता येईल, अशा दोन गोष्टी आहेत. आज मी संपूर्णपणे माझा जो विचार होता ना तो सगळा बदलला. आता काही बोलतच नाही त्या विषयावर. ज्यांना यश मिळालं असेल त्यांचं अभिनंदन, ज्यांचं यश हुकलं असेल तरी निराश होण्याची गरज नाही, यश प्राप्त होईल. का असं का? कारण यश म्हणजे योगायोग नाही, यश म्हणजे अनपेक्षित घटना नाही, यश म्हणजे नवसाने नशिबाने मिळणारं कुठल्या प्रकारचं फळ नाही. यश मिळण्यासाठी काही सिद्धांतिक पद्धतीवर आपल्या संस्कारामध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या वातावरणामध्ये काही घासून पद्धती रूढ केलेल्या आहेत त्यांचा वापर जो करतो त्याला यश. नगर, बीड आणि पुणे या तीनही जिल्ह्यांसाठी ही परीक्षा घेतली जाऊ लागली. या परीक्षेसाठी नगरमधील सर्व शाळांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक हे आवर्जून हिरिरीने सहभाग घेतात. त्याबद्दल आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. 32 वर्ष सलग सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलेली आहे. परीक्षा आयोजनाचं उद्दिष्ट असं होतं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वी 4थी आणि 7वीला घेतली जात होती.
या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी व्हावी, शाळांमध्ये एक चांगली स्पर्धा निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा प्रज्ञाशोध व्हावा या अनुषंगाने या उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही परीक्षा घेतली. आवर्जून आम्हाला सांगावं असं वाटतं की 2014 साली या परीक्षेला 10,000 विद्यार्थी बसले होते. धन्यवाद. त्याचबरोबर हळूहळू शासनाचे धोरण बदलत गेले आणि स्पर्धा परीक्षांच्या बाबत अनेक स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या आणि शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थी संख्या कमी कमी झाली. ॲक्च्युली शासनाने काही परिपत्रकामध्ये काढली होती की या परीक्षांना बसू देऊ नयेत, कारण January 1 ते 31 March दर रविवारी परीक्षा असतात. विद्यार्थी पालक कंटाळले होते. आमचाही विचार तो होता, पण अनेक पालक, अनेक मुख्याध्यापक, अनेक विद्यार्थी यांनी आवर्जून आम्हाला विनंती केली आणि ही परीक्षा कंटिन्यू करायचं. विनंतीनंतर आम्ही ही परीक्षा पुन्हा घ्यायला सुरुवात केली. या संस्थेचं काम जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा शिक्षण क्षेत्रात काम करणारे परंतु स्वतःची संस्था नफ्यावर चालवणारे असे एक मोठे दर असतं. ते मला म्हणाले, तुम्ही संघाचे लोक, तू संस्थेत असे काम करतोय असं कळलं. म्हणलं हो करतोय, सुरुवात झालेली आहे. पण त्यांनी एक रिमार्क मारला, मला प्रेरणा देण्याऐवजी एक रिमार्क मारला की संघवाल्यांना संस्था उभ्या करता येत नाही आणि चालवता येत नाही, हे त्यांचं वाक्य. मी त्यांचं नाव सांगणार नाही, ते कोण होते, कुठले होते, काय सांगणार नाही. तर मी म्हणालो ठीक आहे, जेवढं जमेल तेवढं करू. आणि तेवढंच एक लक्षात घेतलं, फक्त मी प्रांत संघचालकांना वेळी दोन वाक्य सांगितली. ते म्हणले, तू काम सुरू कर, पुढे जा. आणि तेव्हापासून आम्ही चांगली माणसं या ठिकाणी मिळवली आणि काम सुरू केलं. आणि ह्या महाविद्यालयामध्ये पहिल्यांदा जेव्हा नॅकचंही मंडळ आलं गुणवत्ता मापन करण्याच्या दृष्टीने, तेव्हा माणिकराव पाटील अध्यक्ष होते आणि नॅक कमिटीची आणि कार्यकारी मंडळाची बैठक सुरू झाली. मग त्या लोकांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारले. माणिकदादा पाटील त्यांनी एक उत्तर दिलं की आमचं छोटंसं लघुरूप आहे, आम्हाला आमची खूप मोठी झेप आम्हाला पुढे घ्यायची याच्यामध्ये, कारण आम्हाला समाज घडवायचा आहे, माणसं घडवायची. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.